नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. रुपवेद फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या तन्वीर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्काराचे हे 10वे वर्ष होते. यावेळी कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित यांनाही तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना सुधन्वा देशपांडे यांनी गोपूंच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या मराठी प्रेमाबद्दल बोलताना ते म्हणाले, गोपूंना मराठी बोलताना ऐकणे हे सचिनला फलंदाजी करताना पाहण्याइतकेच आल्हाददायी होते. त्यांना अभिजात भाषा आणि बोलीभाषा यांचे सारखेच प्रेम होते. समाजाच्या काही वर्गाची मक्तेदारी असलेली अभिजात भाषा ही समाजातील सगळ्या वर्गापर्यंत घेऊन जाण्याची त्यांना मनापासून इच्छा होती. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुमार केतकर यांनी दिल्लीच्या वास्तव्यात गोपूंबरोबर जमलेल्या स्नेहाबद्दल सांगितले. ते म्हणाले, त्यांच्या लिखाणातील उपास गर्भता अतिशय तीव्र असायची. मार्क्सवादाबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी परराष्ट्र धोरण ठरवताना ज्यांचा सल्ला घ्यायच्या त्यापैकी ते एक होते. सगळ्या उलथापालथीकडे विचक्षण दृष्टीने पाहणारा व्यासंगाच्या परंपरेतला हा माणूस होता. यावेळी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि डॉक्टर माया पंडित यांची भाषणे झाली. रुपवेच्या दीपा लागू यांनी स्वागत केले, गौरी लागू यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर आनंद लागू यांनी आभार मानले. सुरुवातीला गोपूंच्या उद्ध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या चित्रफितीचा काही भाग दाखवण्यात आला. मराठा आरक्षण व अरबी समुद्रात शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्वरित करावे या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये 25% आरक्षण मिळावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात लवकरात लवकर बांधण्यात यावे या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी खास ढोल आणून ते वाजवण्यात आले. दरम्यान पोलिसांची परवानगी न मिळाल्याने दोनच ढोल वाजले. यावेळी किरण ओहळ, भरत लगड, तुषार काकडे, शेखर पवार, उदय आहेर, शैलेश सरकटे, श्रीकांत सुपेकर, सविता आंबेकर, श्याम ठोंबरे, संदेश बारवे, चंद्रशेखर धावडे, केशव बालवडकर, स्वप्नील फडके आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतर्फे जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह तब्बल 2500 अधिक कलावंतांच्या माध्यमातून संपूर्ण शाळाच हे महानाट्याचे शिवधनुष्य उचलणार आहे. शिवरायांचे नेतृत्व, व्यवस्थापन, नियोजन, संघटन कौशल्य, शिस्त यासारख्या गुणांची महती विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आणि आनंददायी शिक्षणातून समजावी याकरता संपूर्ण शाळेने हा प्रकल्प निवडला असल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम आणि शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र पुरंदरे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसह या महानाट्याचे लेखक आणि सादरकर्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगात भूमिका साकारणार असल्याचे शाळीग्राम यांनी सांगितले. 17 डिसेंबरला शाळेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता हा प्रयोग होणार आहे. विद्यार्थी घडवण्याचा आदर्श वस्तुपाठ पालकांसमोर सादर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि निमंत्रितांसाठी हा खास प्रयोग केला जाणार आहे. शाळेतील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या महानाट्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक वर्गाला महानाट्यातील एक प्रसंग सादरीकरणासाठी देऊन त्याची एकत्रित साखळी गुंफण्यात आली आहे. या महानाट्याच्या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांनीच अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या असून ढाल तलवारीसह इतर आवश्यक साहित्याची निर्मितीही त्यांनीच केली आहे, असे पुरंदरे यांनी सांगितले. निर्मिती फाउंडेशन आणि पतित पावन संघटना यांच्या वतीने महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी अनेक संस्था असताना लोकांकडून आलेल्या चांगल्या विचारांचे संघटन असे उद्दिष्ट असलेली पतित पावन संघटना आपल्या भक्कम सामाजिक कार्याने कार्यरत आहे. नावातच पतित पावन निर्माण करण्याची उर्मी असणारी ही संघटना सतत विविध उपक्रमांद्वारे समाजाचे हित जोपासण्यात पुढाकार घेत असते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या विचारावर समाजातील प्रत्येक माणसाला मदत करण्यासाठी ही संघटना नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच काही उत्कृष्ट उपक्रमांचे आयोजन संघटना नेहमीच करत असते. याबरोबरच रक्तदान शिबिर, दुष्काळी भागात धान्यदान, अंध अपंग विद्यार्थ्यांना मदत असे एक ना अनेक प्रशंसनीय उपक्रम राबवून आपले सामाजिक कार्य समर्पकपणे पार पाडत असते. संघटनेच्या वतीने आयोजित महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेतून जमा होणारा निधी संघटना अंध विद्यार्थ्यांना देणार आहे. यातूनच तरुणाईच्या संवेदनशील मनाचा आणि समाजाप्रती कृतज्ञता संघटनेच्या वतीने व्यक्त होणे ही प्रशंसनीय बाब आहे असे लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष सुरेश कोते यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जनवार्ताचे संपादक सागर शिंदे, राज मुछाल, आदिनाथ साळवी, बाळासाहेब वाढवणे, दिलीप उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून सुरेश कलमाडी यांचे छायाचित्र पालिकेतून काढण्यात आले. कलमाडी आणि मानकर यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. पक्षाने निलंबित केलेल्या कलमाडी यांचे छायाचित्र काँग्रेस भवन, महापालिकेतील पक्ष कार्यालय, उपमहापौरांच्या कार्यालयातून हटवावे अशी मागणी मानकर यांनी केली. त्यानुसार महापालिकेतील पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांच्या कार्यालयातून कलमाडी यांचे छायाचित्र काढण्यात आले. याबाबत आपली भूमिका मांडताना मानकर म्हणाले, महापालिकेने जागा दिलेले मॅरेथॉन भवन आता खासदार सुरेश कलमाडी यांचे संपर्क कार्यालय झाले आहे. या जागेचा वापर केवळ खेळाशी संबंधित कामासाठीच झाला पाहिजे, राजकीय कार्यक्रमासाठी त्याचा वापर करू नये अशी मागणी करून ते पुढे म्हणाले, मॅरेथॉन भवनाचा वापर कलमाडी संपर्क कार्यालय म्हणून करत आहेत, राजकीय कार्यक्रमांसाठी या जागेचा वापर करू देऊ नका, थकवलेला मिळकतकर वसूल करा, क्रीडा कार्यक्रमांशिवाय इतर कोणताही कार्यक्रम या ठिकाणी झाल्यास आंदोलन करू. झोपडपट्टी पुनर्वसनाकरता कलमाडी यांनी आयोजित केलेला मोर्चा झोपडपट्टीवासियांसाठी नाही तर स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी आहे. कलमाडी पुणेकरांच्या हृदयात नाही तर डोक्यात आहेत, त्यांचा स्वार्थीपणा पुणेकर ओळखून आहेत अशी टीकाही मानकर यांनी केली. मी एक पत्र त्याचप्रमाणे पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते अरविंद शिंदे आणि उपमहापौर परमेश्वर गायकवाड यांना एक पत्र आपण दिलं होतं की कलमाडींचे असणारे जे फोटो आहेत पक्ष कार्यालयामध्ये ते आपण काढावेत अशी 4 दिवसाची त्यांना या ठिकाणी मुदत दिली गेली होती. कलमाडींचे फोटो काढण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नव्हता, तर कलमाडी सारखे जे विचार आहेत ते काढण्याकरता माझा इंटरेस्ट होता. ज्या माणसाची प्रतिमा भ्रष्टाचारानं माखलेली आहे आणि काँग्रेसचे नेत्या शेजारी जर त्यांचे फोटो लावण्याचा प्रयत्न कोण करत असेल, ते काढण्याचं काम काँग्रेसचे कार्यकर्ते निश्चितपणे या ठिकाणी करतील म्हणून खऱ्या अर्थाने हे पत्र आपण दिलेलं होतं. आज दुपारी 3:30 दरम्यान आपण हे फोटो सगळे काढणार होतो, परंतु कालच कलमाडींचं एक पत्र असं रात्रीच्या वेळी पत्रकारांना मिळालं की मी पुणे शहरासाठी फार चांगलं काम केलेलं आहे, पुणेकरांच्या हृदयामध्ये माझं स्थान आहे, परंतु पुणेकर फार शून्य मंडळी आहेत, त्यांचं स्थान पुणेकरांनी डोक्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याचं उत्तर ते योग्य वेळी देतील. कारण की जी प्रवृत्ती फोफावलेली आहे त्याला थांबवण्याकरता हा कार्यकर्त्यांचा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. ज्या विचारानं काँग्रेसला 127 वर्षांची परंपरा आहे त्या परंपरेची जपणूक करण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते पुणे शहरामध्ये सातत्याने गेली 30 वर्ष करत आहेत. मध्यंतरी झोपडपट्टीवासियांची एका मेळाव्यामध्ये त्यांच्या आणि माझ्यामध्ये शाब्दिक वाचाबाची झाली की वा 4 वर्षापूर्वी तुम्ही झोपडपट्टीवासियांसाठी एक रॅलीचं आयोजन केलं होतं
त्याचं फलित झोपडपट्टी वासियांसाठी काय मिळालं तर त्याचं उत्तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. परंतु केवळ लोकसभेसाठी ते इच्छुक असून मी एवढे त्यांच्या अगेन्स्ट आरोप असताना देखील मी लोकसभेसाठी इच्छुक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते त्या मीटिंगच्या निमित्तानं करत होते. आणि मी झोपडपट्टीवासियांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो किंवा एसआरएच्या अंतर्गत झोपडपट्टीवासियांना योग्य न्याय देण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. राज्य शासन हे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीचं सरकार आहे तर त्यांना आपण प्रथम निवेदन दिलं पाहिजे. तर हे बोलत असतानाच ते मला बसवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. मी त्यांना विरोध केला की मी बसणारा कार्यकर्ता नाही आहे, मी माझी भूमिका स्पष्ट मांडणारा कार्यकर्ता आहे आणि झोपडपट्टीवासियांचे प्रश्न हे मला निश्चितपणे माहिती आहेत. कारण की माझा जो प्रभाग आहे तो 80% झोपडपट्टीवासियांचा आहे आणि त्यांचं दुःख काय याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. त्या ठिकाणी बागवे होते, आमदार बागवे, आणि माझ्यामध्ये चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तू बस, आता तू बोलला आहेस तू बस. परंतु असं कुणी सांगण्यावरून मी बसणारा कार्यकर्ता नाही आहे. त्यामुळे माझी भूमिका मी त्यांना सांगितली की मी इथून पुढच्या कालावधीत मी तुम्हाला योग्य रीतीने भेटी आणि त्याची ही सुरुवात आहे. तशी अजून बरेच प्रश्न भविष्यामध्ये असेच निर्माण होणार आहेत. कारण की आता हा प्रश्न झाल्यानंतर मी मॅरेथॉनच्या संदर्भातलं जे ऑफिस आहे त्या संदर्भात देखील विचारणा करणार आहे की हे ऑफिस महानगरपालिकेनं भाडे तत्वावरती मॅरेथॉन म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी दिलेलं आहे. त्या ठिकाणी कुठलेही राजकीय मेळावे, कुठले राजकीय कार्यक्रम, इतर सभासमारंभ हे कुठलेही होता कामा नये असं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन आहे. आणि अशा पद्धतीचं पत्र मी आयुक्ताला 2 दिवसांनी देणार आहे की या संदर्भातली संपूर्ण माहिती आयुक्तांनी घेतली पाहिजे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज शिवाय दुसरी कुठलीही ॲक्टिव्हिटीज मॅरेथॉन भवनला होता कामा नये, अन्यथा मॅरेथॉन भवन हे पुणे महानगरपालिकेने काढून घ्यावं अशी देखील माझी मागणी भविष्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर काल रात्री उपमहापौरांनी या ठिकाणचे फोटो काढून घेतलेले आहेत. त्यांना मी फोन केला, ते म्हटले की कलमाडीने जे पत्र दिले किंवा काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या फोटोला जास्त महत्त्व तुम्ही देऊ नका, माझे फोटो काढून घ्या. परंतु फोटो काढणं म्हणजे भ्रष्टाचाराचा विचार काढणे हे आपण पहिल्यांदा सगळ्यांनी नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या विचारांनीच हे फोटो काढण्यात आलेले आहेत. आणि त्यांना त्यांची चूक समजलेली आहे की आपले फोटो लावून आपलं उदो करून घेण्यापेक्षा आपण फोटो काढून घेतलेले बरे, कारण की आज दुपारी हे फोटो नाही तर काढले गेले असते आणि ते याने अपमानित झाले असते आणि दुःखी झाले असते. परंतु ती वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती आली नाही. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी फोटो काढून घेतले. परंतु परत जर फोटो लावण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते फोटो निश्चितपणे काढण्यात येतील. आणि एका चांगल्या सुरुवातीला पुणे शहरामधून खऱ्या अर्थाने आजपासून प्रारंभ झाला आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण की कलमाडींनी कॉमनवेल्थमध्ये जो घोटाळा केलेला आहे त्याचे सगळे परिणाम आपल्याला दिल्लीमध्ये दिसून आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याची सुरुवात कशापासून झालेली आहे, भ्रष्टाचारामुळे किती भारतीय दुखवले आहेत याची जाणीव सर्व नागरिकांना निश्चितपणे आहे. आणि पुणेकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की मी पुणेकरांच्या हृदयामध्ये आहे, तर हृदयात वगैरे पुणेकर कधीही कलमाडींना ठेवणार नाही. त्यांनी आता पुढच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनाने त्यांना डोक्यात ठेवलेलं आहे आणि पुणेकर शून्य आहे, त्याला उत्तर योग्य वेळी ते देतील. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.